आज 8,500 मतदानाचा इनव्हॅलिड जो इनव्हॅलिड मतदान होतं ते मतदान परत रिचेकिंग करण्याची त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली. मी होतो आमचे सगळे सहकारी हॉलमध्ये होतो. त्यांनी जेव्हा ही मागणी केली मी काही बोललो नाही, मी ऐकत होतो. म्हटलं ठीक आहे. त्यांनी हे म्हणताच अधिकारी लगेच तयार, त्या ठिकाणी तयार झाले की ठीक आहे पहिला राऊंड हा रिचेकिंगचा होईल. मलाही फोन आला, मला नाना भाऊंचा फोन आला आणि नाना भाऊंनी सांगितलं की धीरज काहीही झालं तर आता हॉलच्या बाहेर जायचं नाही आणि टेबल सोडायचे नाही. कारण त्या ठिकाणी म्हणे वरनं त्यांना प्रेशर आणले आणि फार मोठ्या खोक्यांची सुद्धा त्या ठिकाणी ऑफर दिली आहे की या 8,500 मतांमधनं माझा जो काही लीड होता तो कव्हर करून द्या असं सांगण्यात आलं होतं आणि म्हणून ती तपासणी परत सुरू केली. त्या ठिकाणी आमचे सगळे कर्मचारी होते, त्यांनी सांगितलं सगळे 28 टेबल सुरू करा. मी ऑब्जेक्शन घेतलं की म्हटलं तुम्हाला तपासणी करायची असेल तर चालेल, पण ही तपासणी फक्त 10 टेबलवर होईल. त्या ठिकाणी म्हटलं तुमचे 5 कलेक्टर आहे, 5 कलेक्टरला 2-2 टेबलची जबाबदारी द्या, ही तपासणी 10 टेबलवर करावी लागेल. ते त्यांनी मान्य केलं. आम्ही सुद्धा 10 टेबलवर आमचे 3-3 कर्मचारी बसवले आणि 3 तास ही जी रिचेकिंग होती त्यामध्ये आम्ही सुद्धा लक्ष घातलं. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त मतं आपले व्हॅलिड त्या ठिकाणी झाले आणि त्याही मध्ये ही सरकारसाठी त्यांची काही नमूद दिली नाही. त्या ठिकाणावरनं ते निघून गेले आणि त्यानंतर बाकीचे सगळे राऊंड त्या सुरू झाले आणि शेवटी आपण जवळपास 46,300 मतावर पोहोचलो आणि जवळपास 3,500 मतांनी आपला विजय या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेला आहे.